पणजी महापालिकेसाठी ऐकून 70.19% मतदान। पणजी महापालिकेत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याची नजर। सोमवारी मतमोजणी। डिचोली पालिकेसाठी तब्बल 87.96% मतदानाची नोंद। सोमवारी लागणाऱ्या निकालाची आता प्रतीक्षा। पेडणे पालिकेसाठी सर्वाधिक मतदान, तब्बल 91.2% मतदानाची पेडण्यात नोंद। दिवसभर लोकांची मतदानासाठी लगबग। वाळपईमध्ये दिवसा अखेर 85.50% मतदानाची नोंद। दिग्गजांची प्रतिष्ठा मतपेटीत कैद। काणकोण पालिकेतही मतदानाचा उत्साह, दिवसा अखेर 86.88% मतदानाची नोंद। कुडचडे काकोड्यात 80.24% मतदानाची नोंद। सोमवारी येणाऱ्या निकालाची उमेदवारांसह मतदारांनाही प्रतीक्षा। कुंकळीमध्ये दिवसा अखेर 76.35% मतदानाची नोंद। 14 जागांसाठी ऐकून 66 उमेदवार पालिका निवडणुकीच्या रिंगणात। डिचोली पालिकेसाठी सभापती राजेश पाटणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क। डिचोली भाजप सत्ता राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्य निवडणूक आयोगाचे नवनिर्वाचित आयुक्त एक्शन मोडमध्ये, शनिवारी पणजीतील मतदान केंद्रावर जाऊन घेतला आढावा। मी महापौर बनणार की नाही हे वडील ठरवणार, विधानसभेचा सध्या तरी विचार नाही। पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहित मोन्सेरात यांचं वक्तव्य। तुर्तास महापालिकेसाठीच काम करण्याचा रोहित मोन्सेरात यांचा निश्चय। सर्व 30 जागा जिंकण्याचा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना विश्वास। कुणाच्याही पाठिंब्याची आम्हाला गरज नाही, बाबूश मोन्सेरात यांचं वक्तव्य। तर महापौर पद कुणाला द्यायचं याचा निर्णय पक्ष घेणार असल्याचीही माहिती। देशात गोव्यासह 25 राज्य आणि संघ प्रदेशातील केंद्रीय सरकारी खाती आणि संस्थांची सीबीआय कडून पाहणी। अचानक केलेल्या कारवाईमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का। माजी शिक्षण मंत्री आणि माजी खासदार हरीश झाटिये उर्फ अण्णा यांचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त। संपूर्ण राज्यात पालिकेसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण। राज्यभरात पालिका मतदानांसाठी ज्येष्ठांचा उत्साह। राज्यातील पालिका मतदानासाठी ज्येष्ठांसोबत दिव्यांगांचीही मतदानासाठी हजेरी। दिव्यांग आणि ज्येष्ठांसोबतच महिलांचाही मतदानामध्ये सहभाग। तरुणींसोबत महिलांचीही पालिकेत मतदान करण्यासाठी दिसली लगबग। नावेली झडपीचा निकाल सोमवारी लागणार। निकालात काँग्रेस बाजी मारणार की भाजप याची उत्सुकता। गोवा पॅरा टीटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोपाळ, चेतन, सचिन, मोयसेस, पॅट्रिक इंदोरात दाखल। गोव्याचं नाव टीटी स्पर्धेत उंचावण्यासाठी खेळाडू उत्सुक। राज्यात रविवारपासून पुढचे 3 दिवस पावसाचा अंदाज। अवकाळीच्या इशाऱ्यानं शेतकरी धास्तावले। आंबा काजूला फटका बसण्याची भीती। बाबू आजगावकरांच्या पुतळ्याचं दहन। मोपा प्रकल्प पीडितांनी जाळला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचा पुतळा। पुतळा जाळण्याआधी मोपा प्रकल्प पीडितांची जोरदार घोषणाबाजी। दत्तात्रय होसबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सर कार्यवाह म्हणून निवड। आधीपासून सुरू असलेल्या निवडीच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब। काँग्रेस आणि मगोतून भाजपात गेलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापती राजेश पाटणेकर सोमवारी अंतिम सुनावणी घेणार। महाराष्ट्रात 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा। लेखी परीक्षेसोबत 10वी 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचंही वेळापत्रक जाहीर। महाराष्ट्राचे मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण, स्वतः ट्विट करून दिली महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती। आदित्य ठाकरेवर उपचार सुरू। राज्यात कोरोनाचा भडका, 150 नव्या रुग्णांची नोंद, नव्या 154 रुग्णांचं निदान, तर सक्रिय रुग्णांची संख्याही 1000 उंबरठ्यावर। सध्याच्या घडीला राज्यात 997 ऍक्टिव्ह रुग्ण, सुदैवानं शनिवारी एकही मृत्यू नाही। पणजी मडगावात रुग्णवाढीचा उद्रेक। रत्नागिरीत केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट, स्फोटात 4 जणांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। गोवा विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई, 33 लाख रुपयांचं सोनं जप्त, दुबईतील प्रवाशाला अटक।